पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद येशू. आपण पवित्र मिस्सा अर्पणाच्या तयारी करता. प्रेस द लॉर्ड. पवित्र मिस्साच्या प्रार्थनेच्या महत्वाची तयारी आहे. देवासाठी माझ्या हृदयाची तयारी करते. आपल्या करिश्माटिक प्रार्थनामध्ये आपण स्तुती आराधना करूया. बेन सुराच्या बोध वचनामध्ये 15 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया धन्यवाद येशू. जो पापी माणूस आहे त्याला स्तोत्र गायन जमणार नाही. प्रेस द लॉर्ड. त्याच्या मुखाला ते शोभा देत नाही. हालेलुया धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया. आपण 15 अध्यायामध्ये 7 वचनापासूनचे वचन ऐकूया. मूर्ख लोकांना ज्ञानाची प्राप्ती होणार नाही आणि ते पापी माणसांच्या नजरेलाही येणार नाही. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मूर्ख लोकांना कधी ज्ञान नाही भेटत. Praise the Lord. Hallelujah. 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 Praise the Lord. Hallelujah. आपण जगामध्ये असे काही लोकांना भेटू शकतो जे एकदम शांत आहे. Praise the Lord. आजूबाजूला किंवा त्यांच्या जीवनामध्ये अनेक गोष्ट बिघडत वर आहे तरी ते लोक खूप शांत आहे. अनेक वेळा असा लोक खूप गरीब पण आहे. हालेलुया. त्यासोबत आपण इतर अनेक लोकांना पाहतो जे लोक भयंकर टेन्शन मध्ये आहे. कायम टेन्शन दगदग. हालेलुया. चेहऱ्याकडे एकदम गंभीर होऊन बसणारे लोक. हालेलुया धन्यवाद येशू. हालेलुया. दुर्दैवाने हे खूप गंभीर असलेले जे लोक आहेत त्यांच्यामध्ये अनेक लोक श्रीमंत पण आहेत. प्रेस द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. म्हणून येशूने सांगितलं असेल जे गरीब ते धन्य म्हणून. आत्मियाने गरीब. हालेलुया प्रेस द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. आपण देवाजवळ या ज्ञान मागूया. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. शांत होण्याचं ज्ञान देवा मला दे. दुसऱ्याला जाणून घेण्याचं ज्ञान देवा मला दे. प्रेस द लॉर्ड. रडणाऱ्यांच्या बरोबर रडायचे दान मला दे. अडचणीत असलेल्या लोकांना समजून घेण्याचं दान मला दे. हालेलुया. प्रेस द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. ज्यांना एकमेकांना जाणून घ्यायला वर जमत नाही ते कुठल्या तरी मूर्खपणामध्ये आहे. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. बरोबर असलेल्या माणसाची भाषा आपल्याला ओळखता येत नाही तर आपण मूर्ख आहोत. हालेलुया. काल मुलग्या सिस्टर क्लास घेताना तुम्हाला विश्वासी लोकांना मिळणारं जे दान आहे त्या दानाबद्दल वर बोलले.
हालेलुया धन्यवाद यीशु हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड विश्वास ठेवणारे लोक नवीन भाषा बोलना हालेलुया नवीन भाषेचा भाग आहे तू जे बोलत आहे ते मला समजत आहे हालेलुया हालेलुया मी अर्धवट बोलले तरी मी काय बोलतो ते तुला समजते तुला कळते मी काय बोलतो हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू परमेश्वर देणारे जे ज्ञान आहे ते मूर्ख लोकांना कधी भेटणार धन्यवाद येशू हालेलुया पापी लोकांना या ज्ञानाचा कसलाही अनुभव पण आला प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया मी जे ज्ञानाच्या गोष्टीवर बोललो हालेलुया यातील काही गोष्टी मला या सर्व गोष्टी काही फरकच पडत नाही असे कोणाला वाटत असेल तर हालेलुया जरा विचार करायला पाहिजे की मी कुठेतरी एखाद्या पापाच्या बंधनामध्ये आहे का प्रेज द लॉर्ड हालेलुया 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 काही दिवसापूर्वी पवित्र आत्म्याने मला बोलले हालेलुया की तेव्हा प्रार्थनामध्ये आलेले एका कुटुंबाविषयी प्रभूने बोलले की हालेलुया प्रेज द लॉर्ड शेवेचा दुर्भूत त्याच्या घरामध्ये काम करत आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया त्या घरात लग्न करून आलेले एक मुलगी आहे त्या मुली कोणाबरोबर तरी बोललं तर किंवा तिच्या बरोबर कोणतरी भाऊ बोललं तर हालेलुया घरातील दुसऱ्या एका व्यक्तीला हेवा वाटत प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया दुसऱ्यांचा प्रेम मिळवण्यासाठी हे सर्व लोक ज्यांच्याशी बोलत आहे त्या मुलीचा नाव खराब करून घेण्यासाठी प्रेज द लॉर्ड दुसऱ्या लोकांना गोड बोलून जवळ करण्याचा काम त्या घरातील आणखीन एक व्यक्ती करत आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया हेवेने कोणी घर बांधू शकत नाही प्रेज द लॉर्ड हालेलुया एखाद्या घर उभं राहायचं असेल तर तिथे प्रीती पाहिजे प्रीतीमध्ये सेल्फ सॅक्रिफाइस आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया त्याग कृत्य हालेलुया या दिवसांमध्ये आपण माता मरियाचा विशेष सण साजरा करत आहे प्रेज द लॉर्ड रोस्ता मिस्टिका माता मरियाचा हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया रोस्ता मिस्टिका माता या माता मरियाने बोललेली गोष्ट आहे हालेलुया आपण जगामध्ये जे कोणी पापाच्या बंधनामध्ये आहे त्यांना सोडवण्यासाठी आपण प्रायश्चित करायचं प्रेज द लॉर्ड हालेलुया आपण प्रायश्चित करायला पाहिजे आपण त्याग कृत्य करायला पाहिजे आणि आपण प्रार्थना करायला पाहिजे प्रेज द लॉर्ड हालेलुया तीन गोष्ट प्रार्थना प्रायश्चित त्याग कृत्य प्रेज द लॉर्ड हालेलुया जेव्हा माझ्याकडून या तीन गोष्ट होत आहे मी माता मरिया प्रमाणे ज्ञानामध्ये वाढायला चालू झालेले व्यक्ती आहे परम पवित्र संस्काराला हालेलुया माता मरिया ज्ञानाने भरलेली आई आहे म्हणून माता मरिया निरंतर प्रार्थनेच्या अनुभवामध्ये होती माता मरिया ज्ञानाने भरलेली आई होती म्हणून माता मरिया निरंतर त्याग कृत्यामध्ये होती
प्रेज द लॉर्ड हालेलुया क्या वे तृप्ति कोणाला शोभणार नाही कोणाला जमणार नाही जो स्वार्थी आहे दुसरा कोणाचा तरी चांगला झाला तर मला आत्मध्ये कस्य तरी होत असेल तर हालेलुया धन्यवाद येशू मी स्वार्थ वृत्तीचा व्यक्ती आहे स्वार्थ वृत्तीचा जे व्यक्ती आहे त्यांना कोणी कोणावर प्रेम केलेलं नाही जमणार हालेलुया प्रेज द लॉर्ड काहीतरी करून दोघांच्या मध्ये फूट पाडायला काही करण्यासारखं आहे ते जगात कोणालाही न कळवता जाऊन ते काम करून येऊन शांत बसला हालेलुया हालेलुया त्यांच्या मध्ये प्रीती नाही म्हणून बाकी लोक कोणतरी कुठेतरी एकमेकांच्या बरोबर बोलत वर आनंदी होऊन राहत आहे का म्हणून बघत बसणार प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया त्यानंतर जे मूर्खपणा बरोबर बायबल मध्ये जिथे कुठे मूर्खपणा लिहिलेला आहे त्याला लागून लिहिलेल्या दुसरा एक महत्वाचा शब्द आहे अहंकार आणि गर्व प्रेज द लॉर्ड हालेलुया आपण आठवं वचन ऐकूया आठवं वचनामध्ये या अहंकाराविषयी लिहिलेलं आहे गर्विष्ठापासून ते दूर राहते आणि लबाड त्याला साध्य करू शकणार नाही हालेलुया हालेलुया गर्व अहंकार हालेलुया ज्यांच्या हृदयामध्ये गर्व आणि अहंकार आहे ज्ञानाचा स्पर्श सुद्धा त्यांना भेटणार नाही ज्ञान त्यांना लागणार सुद्धा नाही आपण डोळ्यांच्या हात जोडूया आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या देवाला धन्यवाद देऊया प्रभु तुम्हा बरोबर असो शरीरातील अनेक सांदे दुखत आहे असे कोणाला तरी प्रभु आता आशीर्वाद करत आहे पायाच्या अगदी खालच्या भागातील जे सांदे आहे पायाच्या डोळ्याचा भाग तिकडचे दुखणे आणि सुजन कोणाला तरी प्रभु आता कमी करून देत आहे दूर करून देत आहे कोणाला तरी वाकणे वगैरे खूप कठीण अशी गोष्ट होते त्या व्यक्तीला प्रभु आता वाकायला विशेष कृपा देत आहे तुमच्यामध्ये कोणतरी तुमच्या वृद्ध मम्मीसाठी प्रार्थना करत आहे वृद्ध मम्मीसाठी तुम्ही जे प्रार्थना करत आहे परमेश्वर ते प्रार्थना ऐकून तुम्हाला आशीर्वादित करत आहे तुमच्यामध्ये कोणाच्या तरी घरी सर्व वस्तू अस्तव्यस्त आहे जागेवर कोणत्याही वस्तू तुम्ही ठेवत नाही पवित्र आत्मा तुम्हाला सांगत आहे तुमचे घर देव वास करणारं ठिकाण म्हणून पवित्र आत्मा वास करणारं ठिकाण म्हणून प्रार्थनेचं घर म्हणून हालेलुया तुमच्या घरामध्ये देवपणाचा भाग म्हणून शिस्तबद्धता तुमच्या घरी तुम्ही आणा सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो आमेन